एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांसोबत त्यांची एक बैठकही झाली. मात्र ही बैठक निष्फळ झाल्यानं संपावर जाण्याबाबत एसटी कर्मचारी संघटना ठाम आहेत. दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाला लोकोपयोगी सेवा म्हणून घोषित करण्यात आल्यानं संपकऱ्यांवर कारवाईचा इशारा महामंडळानं दिलाय. एसटी कर्मचारी संपावर जाण्याबाबत ठाम असल्याचं समजतंय.